चेन मार्केटिंगच्या जाळ्यात कोकणातील युवकांना अडकवण्याचं रॅकेट समोर आलं असतानाच कुडा इथल्या नक्षत्र टॉवर मधील हिंदुस्थान आयुर्वेद या कंपनीला युवा सेनेचे कार्यकर्ते व शिवसेना नगरसेविका यांनी जाब विचारत कुडा पोलीस ठाण्याचा रस्ता दाखवला. जिल्ह्यात सध्या चेन मार्केटिंगच्या रॅकेटची चर्चा चालू असताना शुक्रवारी युवा सेनेचे कार्यकर्ते व शिवसेना नगरसेविका यांनी कुडा नक्षत्र टॉवर येथील हिंदुस्थान आयुर्वेद दुकानात जाऊन ही मेथी कशी काय विकता असा जाब विचारत तुमच्याकडे कागदपत्रे आहेत का असा सवाल केला. मात्र या दुकानदाराला ते चक्क पोलीस ठाण्यात घेऊन गेले. कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश काकडे यांनी कागदपत्रे संबंधित अधिकारी यांना दाखवून घ्या, मगच योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले. हे सगळं तुमचं सहा हजार रुपयाचं किट आहे. तुमचं एक मिनिट काय म्हणतो, ही मशीन आहे ना सगळं एक मिनिट काय म्हणतो, ही मशीन आहे ना सगळं, हे माझं सगळ्यांना देत असतो. नाही साहेब काय म्हणतो, एक किट येतो ना सहा हजार रुपयाचं किट घ्या. इथे सांगितलं ना खरं कसं, ते सहा हजार घेतो आणि काय करतो ते सांगा ना. काय नाही म्हणतो, किट घेऊया ना सगळं एक तो साडेसहा हजार रुपये एका चायनीज मशीनचे घेऊन मूर्ख बनवण्याचं काम ही कंपनी करत होती. आम्ही त्यांना धडक दिली आहे, थेट त्यांना पोल्युशनला देऊन त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करायला आणि त्यांच्या नगरपंचायतचा ना हरकत दाखला नाही आहे. हे औषधं बनवतात म्हणून सांगतात, त्यांच्याकडे औषध बनवण्याचा कोणताही परवाना नाही आहे, आयएसआय मार्क नाही, मशीन देत आहेत चायनीज, पूर्ण लोकांना मॅट बनवण्याचा धंदा आहे. अशा प्रकारे जर ह्याच्यापुढे कुठे कंपनी चालू असेल तर आज ज्या प्रकारे धडक दिली युवा सेना असेल, शिवसेनेची महिला आघाडी असेल, त्याच्यामध्ये आमच्या श्रेया गवंडे मॅडम होत्या, मेगा सुखी होत्या, त्याच्यानंतर वर्षा कुडाळकर होत्या, त्या महिला आघाडीने सुद्धा चांगले महिलांचे जेव्हा प्रश्न यांच्याकडे आले तेव्हा यांनी चांगली धडक दिली. त्याचप्रकारे ह्याच्यापुढे जर कुठे असतील तर युवा सेना ह्याच प्रकारे धडक देण्याचं काम आम्ही नक्की करू. एकंदरीत आता यांना कुठे कुडा पोलीस स्टेशनला घेऊन जाणार का? कुडा पोलीस स्टेशनला आम्ही आणलं तर कायदेशीर आम्ही कारवाई करणार. आजपासून हे बंद आणि ह्या कंपनी ज्या लोकांचे पैसे त्यांनी शिवसेना शाखा कुडामध्ये संपर्क साधावा, त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांना पैसे मिळवून देऊ.